पण आता स्टंट करताना तुला थोडीशी दुखापत झाली आहे, काय बरं आहे का ते? खूप बरं आहे, म्हणजे चाहत्यांना खूप काळजी वाटते म्हणून. आता म्हणजे ऑलमोस्ट बसलंय ते, म्हणजे आता त्याला असं माझी ग्रीप ज्या दिवशी लागल्या त्या दिवशी तर बस अशी ग्रीप नव्हती बसत. पण खरं सांगतो तुला, मी इथे आल्यावर वर्कआउट नाही केलं आहे, पण तिथे लागल्यानंतर एक तासातच ती अशी ग्रीप पकडून मी स्टंट केलं. मी लगेच म्हणजे आपल्याला दिसतो तो नेक्स्ट वीक, पण तो असतो एक तासानंतर. आणि मला, मी आता किस्सा ऑफ कॅमेराही सांगितलेला की ते लोक खूप केअर करतात, बट असं असतं की शो तर सुरू राहीलच ना, तर क्लिनिक हॉस्पिटलमधून निघाल्यानंतर मला म्हणजे तू आराम कर अर्धा तास वगैरे. नुकते स्टिचेस वगैरे पडले होते आणि अर्ध्या तासानंतर आपण पोस्ट लोक स्टंट करी. ते लागल्यानंतर लगेच दुसरा स्टंट तू केला तासाभरात? स्टंट केला, त्याच्यानंतर तिथून पुरं ब्लडिंग ब्लड निघत होतं. आणि त्याच्यानंतर स्टंट जेव्हा तुम्ही करता ना, तेव्हा तुमची कुठलीच दुखापत तुम्हाला इथे येतच नाही, तुमचा फोकस त्या स्टंटवर असतो. मजा तर ती असते की जेव्हा स्टंट कम्प्लीट होऊन जातो ना, तेव्हा येतच नाही पडत की आपल्याला काही लागलं आहे. आणि मी एकटा नाही, जितके कंटेस्टंट असतात ते तेवढ्या जोशनी करतात. आणि मी बघितलं की मुलगी असू दे मुलगा असू दे, त्यात कुठलाच फरक नाही, तेवढे फाडतील ते लोक की कोणी ॲक्ट्रेस असतात नाजूक असं काहीच नाही देत. तिथे गेल्यानंतर बेस्ट देतात आणि सगळ्यांना, या वर्षी मी सोबत होतो तर मला माहिती आहे की बेस्ट कंटेस्टंट आहे. आणि सगळ्यांनी आपला एक दिवस येतो सर्वांचा, कधी कोणाचा पहिले येतो कधी नंतर येतो, तर सर्वांनी परफॉर्म केलाय बेस्ट. आणि त्या या वर्षी खतरों के खिलाडी सोबत ते रियालिटी सुरू केलं जास्ती, तर ती एक मज्जा आहे, ओव्हरऑल पॅकेज आहे एक पूर्ण.